गोंदियातील बंद झालेल्या मनोहरभाई पटेल कॉलेजच्या शिक्षकांच्या पगाराचा प्रश्न निकाली लागलाय. 65 कोटी रुपयांची सेटलमेंट रक्कम देण्याचे आदेश या कॉलेजवर नियंत्रण असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे वजनदार नेते प्रफुल्ल पटेल कुटुंबियांना सुप्रीम कोर्टाने दिलेत आणि यातून शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा पगार दिला जाणार. केंद्रीय गृहराज्यमंत्री अजय कुमार मिश्रा सातारा दौऱ्यावर आहेत आणि या दौऱ्यादरम्यान त्यांनी खासदार उदयनराजे यांची भेट घेतली. खासदार उदयनराजे आणि राजमाता कल्पना राजे भोसले यांनी मिश्रा यांचं स्वागत करत त्यांना कास पठाराबाबत माहितीचं पुस्तक भेट दिलं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय संघ शिक्षा वर्गाला नागपूरच्या रेशीमबागेतील स्मृती मंदिर परिसरात उद्यापासून सुरुवात होते. देशभरातील हजारांपेक्षा अधिक स्वयंसेवक प्रशिक्षणार्थी या वर्गामध्ये सहभागी होणार आहेत. 25 दिवसांचा हा प्रशिक्षण वर्ग असणार. वाशिम अकोला जिल्ह्यात अमृत नोनी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल ह्यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोनी गॅस्ट्रिन. च्या 6,500 हेक्टर क्षेत्रावरील विस्तीर्ण काटेपूर्ण अभयारण्यामध्ये वन्यप्राणी प्रगणना करण्यात आली. बिबट्या, अस्वल, चौसिंगा, काळबीट, नीलगाय या आणि इतर प्राणी पक्ष्यांच्या प्रजाती यावेळी पाहायला मिळाल्या. विविध प्राणी पक्ष्यांचे आवाज ऐकायला मिळाल्यानं वन्यप्रेमींना निसर्ग व्यासंगाचा मनमुराद आनंद लुटता आला. परभणीत एक लहान मुलगा चक्क सापांसोबत खेळतानाचा व्हिडिओ समोर आलाय आणि या व्हिडिओमध्ये दिसणारा हा साप बिनविषारी धामण जातीचा असल्याचा दावा या सर्पमित्रांनी केलाय. मात्र हा प्रकार नक्कीच अभिमानास्पद नसल्याचं इथल्या नागरिकांचं म्हणणं. भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित TDM या मराठी चित्रपटाला प्राईम टाईम शो मिळावा यासाठी पुण्यामधल्या शिरूर शहरामध्ये ट्रॅक्टर रॅली काढून आंदोलन करण्यात आलं. मोठ्या संख्येनं चित्रपटप्रेमी या आंदोलनामध्ये सहभागी झाले. मराठी चित्रपटांना थिएटर मिळत नसल्याचा आरोप दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांनी केला. भंडाऱ्याची उधळण म्हणजे